आधीच पंतप्रधान पदावरून पायउतार झालेल्या इम्रान खान यांची खासदारकीही रद्द झाली आहे. इम्रान खान यांनी चुकीची उत्तरं दिल्यानं पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय. ठाण्यात गँगवॉरच्या दोन घटना घडल्या असून दिवसाआठवड्या गोळीबार झालाय. गोळीबारीच्या या दोन घटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. सीबीआयला कोणत्याही प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय तपास करण्याचा मार्ग मोकळा झालाय, कारण शिंदे फडणवीस सरकारनं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्थगित केलाय. खासदार संजय राऊत यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी केली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागात लवकरच 10,000 पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिराती निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला होता, मात्र सीबीआयच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. ऐन दिवाळीच्या सणात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एसटीच्या प्रवास भाड्यात आजपासून 31 तारखेपर्यंत 5 ते 75 रुपयांची भाडेवाढ लागू होणार आहे. याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसतोय. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदभार पुढील आदेश मिळेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याचकडे राहणार आहे. देवगड पुरळ कोंडोमा तिठा इथं दुचाकी आणि सुमोत भीषण अपघात घडला. या अपघातात राजापूर तालुक्यातील दिनेश भिकाजी गावकर जागीच ठार झाले. कणकवली रेल्वे स्थानकातील माडावर अचानक वीज कोसळल्यानं माडानं पेट घेतला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांकडे ना झाडी ना हॉटेल ना 50 खोके आहेत असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोलही केला. सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच सॉफ्टवेअर इंजिनियर आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनिश शकील अन्सारी असं याचं नाव आहे. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची सत्ता असलेल्या कवठे महांकाळ नगरपंचायतीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांची सत्ता आली आहे. राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक फोडून रोहित पाटील गटाला संजय काका पाटील यांनी धक्का दिलाय. मुंबईतील लीलावती रुग्णालयात संजय शिरसाट यांच्यावर एनजीओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून डॉक्टरांनी त्यांना किमान आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला. पुण्यात युवक काँग्रेसकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध करण्यात येतोय. त्यासाठी कुळकुळे वाजून आंदोलन करण्यात येत आहे. बावनकुळ्यांना कुळकुळे भेट म्हणूनही पाठवण्यात आले. कारमध्ये ठेवलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्यानं बर्थडे बॉयसह 3 जण जखमी झालेत. स्फोटामुळे कारलाही आग लागली. मुंबईतल्या अंधेरी भागात ही घटना घडली आहे. जिहाद फक्त कुराणात नाही तर गीतेतही आहे. महाभारतातही श्रीकृष्णजींनी अर्जुनाला जिहादचा धडा शिकवला होता असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी केलाय. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलंय. भारतीय लष्करातील ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून बचाव कार्यासाठी पथकं रवाना झाली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये दलित तरुणाच्या तोंडाला काळं फासून त्याला गावात फिरवण्यात आलं. त्याची अर्धी मिशी कापण्यात आली. अनेकांनी या घटनेचं चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत रोज नीचांकी पातळीवर जातोय. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा नीचांक आहे असं मानलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात 42% रुपयाची घसरण झाली आहे. नवजात बालकांना स्तनपान करता यावं याकरिता सार्वजनिक ठिकाणांवर वेगळ्या कक्षाची सुविधा असावी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या. ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांचे दरवाजे खुले करावेत ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ही याचिका केवळ प्रसिद्धीच्या उद्देशानं दाखल केली असल्याचं म्हणत ती फेटाळून लावली आहे. अमेरिकेनं भारतातून लांबवलेल्या जवळपास 307 मौल्यवान कलाकृती परत देण्यात आल्यात. न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाकडे या कलाकृती सोपवण्यात आल्या.
अमेरिकेत एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, कारण ती घरात जवळपास 1,00,000 झुरळ ठेवत होती. याशिवाय महिलेच्या घरातून सुमारे 300 जनावर जप्त करण्यात आली आहेत, यामुळे घरातून दुर्गंधी येत होती. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.